पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी माधुरी ठाकूर घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडीवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी, अवधान, धुळे। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी दिलेल्या निधीपैकी 90% निधी पडून लागवडीखालील क्षेत्राबाबत दिशाभूल, आढावा बैठकीत मंत्री डॉ भामरेंनी खडसावले। इंधन दरवाढीवरून काँग्रेसकडून मोटरसायकलची अंत्ययात्रा, तर भारनियमनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने वीज कार्यालयात कंदील तेवत ठेवले। धुळे शहर आणि ग्रामीण क्षेत्रात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची आराधना, मंदिरांसमोर आणि चौकात गरबाराज दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम एकविरा देवी मंदिरात कुमारिकांत पूजन। नवरात्रोत्सवात बालाजी मंदिरातर्फे दररोज निरनिराळ्या वाहनांची मिरवणूक, सडा रांगोळ्या घालून वाहनांचे स्वागत, वाहन मिरवणुकीत अनेकांचा सहभाग। आणि धुळे शहरात डेंग्यूचे 240 संशयित रुग्ण, चाचणी अंती 40 डेंग्यू बाधित आढळले, प्रभावी उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू, प्रशासनाची माहिती। आता बातमीपत्र पाहूया विस्ताराने। केंद्र सरकार पुरस्कृत योजनांमधील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत दिलेल्या निधीपैकी केवळ 10% निधी खर्च झाला। अहवालात 4000 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याचे दाखविण्यात येते, पण प्रत्यक्षात मात्र तितके क्षेत्र दिसत नाही। कृषी प्रधान असलेल्या या देशात शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात एवढी अनास्था का, असा प्रश्न उपस्थित करीत संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी पाटबंधारे विभागाला धारेवर धरले। जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी सकाळी जिल्हा विकास आणि सनियंत्रण समितीची बैठक झाली। अध्यक्षस्थानी मंत्री डॉ भामरे होते। जिल्हा परिषदेच्या सभागृहात शनिवारी सकाळी केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी गंगाथरण, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह निरनिराळ्या शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थसहाय्य, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम अशा एकूण 24 योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी मंत्री डॉ सुभाष भामरे म्हणाले की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे। हा देश शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारलेला आहे। सिंचाई योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत, पण शासकीय यंत्रणेने त्यातील केवळ 10% निधी वापरला। उर्वरित 90% निधी खर्च करीत शेतकऱ्यांना लाभ का दिला नाही? अहवालात 4000 हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी झाल्याचं दिसतं, पण प्रत्यक्षात एवढे क्षेत्र दिसतच नाही। केंद्राच्या शेतीविषयक योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये अनास्था का, असा प्रश्न उपस्थित करीत मंत्री डॉ भामरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामे शिल्लक आहेत, ती देखील वेळेत पूर्ण करा। केंद्र पुरस्कृत योजनांचा नागरिकांना लाभ द्या, नाहीतर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराच मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी दिला। ही योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजना। आपल्याकडे जमीन आहे खरीपसाठी, तुम्ही म्हणाला 4 लाख हेक्टर, बरोबर?
आणि आपण या योजनेअंतर्गत फक्त 34,000 घेतले. महार रेशो 10%, म्हणजे 90% लोक या योजनेचा फायदा घेतले. धुळे शहरात पांझरा काठावरील कालिका देवी मंदिरासमोरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली. ही जागा कारागृह प्रशासनाकडे होती, परंतु रस्ता रुंदी करण्यासाठी 9,500 चौरस मीटर क्षेत्र कारागृह प्रशासनाकडे मागण्यात आले होते. जागा बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाली, शिवाय 24 लाख रुपये देखील उपलब्ध झाले, त्यामुळे कामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती उपअभियंता MES शहा यांनी दिली. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला रस्ते साकारण्यासाठी आमदार गोटे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी पांझरा काठाला लागून असलेला रस्ता रुंद व्हावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न केले. कालिकादेवी मंदिरासमोरील कारागृह प्रशासनाच्या जागेची मागणी होती. प्रयत्नांती 9,500 चौरस मीटर जागा कारागृह प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून पश्चिमेला गणपती मंदिरापर्यंतच्या भागात आता रस्त्यांचं रुंदीकरण होईल. नव्याने भिंत बांधून त्यावर तार कुंपण करण्याचं नियोजन आहे. रस्ता रुंद होतानाच कालिकादेवी मंदिरासमोरील चौक आणि गणपती मंदिरासमोरील चौक रुंद होणार आहेत. रस्ता साकारण्यासाठी कारागृहाच्या जागेवरील झाडीझुडपे काढणे, सपाटीकरण करणे आणि नवीन कुंपण भिंत घालणे यासाठी शासनाने 24 लाख रुपये उपलब्ध करून दिलेत. येत्या काही आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती उपअभियंता शाह यांनी दिली. जागेत जे भिंत दोन्ही बांधलेले होते तिकडे आणि एक गणपती मंदिरजवळ, हे दोघं भिंत रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे तिकडे शासनाकडून आम्ही 950 स्क्वेअर मीटर जागा रस्त्यासाठी हस्तांतर करून घेतली आणि त्यानंतर इथे 24 लाख किमतीचे अंदाजपत्रक मंजूर करून आज नुकतेच काम सुरू करण्यात आलेले आहे. सदर अंदाजपत्रकात जे UCRC भिंत बांधून त्याच्यावर चेन लिंक फेन्सिंग करणे चालू आहे आणि यामुळे दोघं ठिकाणी कालिकादेवी मंदिर तसेच गणपती मंदिर समोरील जे चौक आहे आणि रस्ते रुंद होणार आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले भाजपा सरकार निद्रावस्थेत आहे. गॅस आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे, परंतु भाजपाच्या राज्यकर्त्यांना कुठलेही दुःख नाही, असे म्हणत काँग्रेसतर्फे शहरातून मोटरसायकलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर भारनियमनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शेती कसणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. विहिरीत पाणी आहे, पण वीज पुरवठ्याअभावी कृषी पंप चालविता येत नाही. शेतकरी आक्रोश करीत आहेत, तेव्हा आता शेतकऱ्यांना एकही भूल कमोल का फूल असे म्हणण्याची वेळ आली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केला. राष्ट्रवादी काँग्रेसने थेट वीज कंपनीच्या कार्यालयात मेणबत्त्या आणि कंदील तेवत ठेवत भाजपा सरकारचा निषेध नोंदविला. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या युवक आघाडीने गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविताना अनोखं आंदोलन केलं. आज घरगुती वापराचं गॅस सिलेंडर 910 रुपयांना मिळत आहे. काँग्रेस सत्तेत असताना सिलेंडरची किंमत 425 रुपये होती. आज पेट्रोल 87 रुपये तर डिझेल 76 रुपये प्रतिलिटर आहे. काँग्रेसच्या काळात हे दर अनुक्रमे 71 आणि 55 रुपये होते. गॅस आणि इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. कष्टकऱ्यांना जीवन जगणं कठीण झालंय. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्गीय वाहने वापरू शकत नाहीत अशी स्थिती झाली आहे, असा दावा काँग्रेसने केला. भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. पेट्रोलची दरवाढ करीत सामान्यांची गती सरकारने कमी केली आहे, असं म्हणत घोषणा देण्यात आल्या. मनोहर चित्रमंदिरापासून मोटारसायकलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. काँग्रेस भवनाजवळ या अंत्ययात्रेचा समारोप झाला. लोटगाडीवर मोटरसायकल ठेवून निघालेली ही अंत्ययात्रा चर्चेचा विषय झाली. या आंदोलनात निलेश काटे, राजू पाटील, शहराध्यक्ष अबुलास खान, तालुकाध्यक्ष पंकज चव्हाण, फैजल अन्सारी, वसीम सरदार, महेश कालेवार, रिद्वान अन्सारी, तौसिफ खटीक,
तुषार शिंदे, ज्ञानेश्वर सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस सरकार ज्यावेळेस 2012-13 मध्ये ज्यावेळेस सत्तेमध्ये होती त्यावेळेस प्रति डॉलरचा जो भाव होता त्यावेळेस पेट्रोल 71 रुपये, डिझेल 56 रुपये आणि गॅस 425 रुपये असं प्रति लिटरप्रमाणे आणि प्रति गॅस सिलेंडरप्रमाणे होतं. परंतु आजचा डॉलरचा भाव बघता आणि बॅरलचा रेटचा भाव बघता पेट्रोल आज जवळजवळ 87 रुपये लिटर, त्यानंतर डिझेल 78 रुपये लिटर आणि 910 रुपये लिटर गॅस या ठिकाणी या सरकारने करून ठेवलेले. आजचे दिनचे स्वप्न दाखवत या सरकारने केव्हा पुरे दिन आणले हे कुणालाही कळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने भारनियमनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत भाजपा सरकारचा निषेध नोंदविला. नवरात्रोत्सव सुरू असताना भारनियमन केले जात आहे. पुढे दिवाळी हा प्रकाशाचा सण पण याच काळात मोठ्या प्रमाणात भारनियमन करून जनतेचा दिवाळी सण अंधारात लोटण्याचं काम भाजपाचे सरकार करीत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केला. वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन महिला आघाडीने मेणबत्त्या आणि कंदील तेवत ठेवले. 24 तास वीज पुरवठा करू, शेतीचे उत्पन्न दुप्पट करू, शेती उत्पन्नाला समाधानकारक दर देऊ असं आश्वासन देत चांगल्या दिवसांचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी दाखवलं होतं. पण वस्तुस्थिती मात्र टोकाची वेगळी आहे. आज 8 ते 12 तासांचं भारनियमन केलं जात आहे. भारनियमनामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे तर रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी पंप चालविता येत नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. तेव्हा आता एकही फूल कमल का फूल असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. फसवणूक करणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी दिली. यावेळी फातिमा शेख, चित्रा पवार, शकीला बक्ष, मालती पाडवी, तबस्सुम शेख, अफरोज अन्सारी, राबिया अन्सारी यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बीजेपी सरकार आल्यापासून जे अच्छे दिनचं ज्यांनी स्वप्न दाखवलं होतं ते त्यांनी आज सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, सर्वांना हातामध्ये कंदील मेणबत्ती आमच्या हातात त्यांनी दिलेला आहे. जो भारनियम आहे तो 2-3 तासाचा त्यांनी 8-10 तास काही ठिकाणी 12 तास केले. ग्रामीण जनता, शहरातली जनता, सर्वसामान्य हे इतके त्रस्त झालेले आहे आणि असं सरकार हे यायला नको. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याज दरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर.
पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार एलईडी टीव्ही जो एचडी पेक्षाही अधिक सुस्पष्ट, डीव्हीडी प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा एसी इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी महिलांकडून गरबाराज दांडिया खेळला जात आहे. अनेक ठिकाणी निरनिराळे स्पर्धात्मक उपक्रम देखील राबविले जात आहेत. या उपक्रमांमुळे शहरात धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली असून आता अनेक मंडळांकडून गरबाराज दांडिया उत्साहात खेळला जाईल. दरम्यान नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी एकविरा देवी मंदिरात कुमारिका पूजन करून देवीला साकडे घालण्यात आले. या उपक्रमासाठी अग्रवाल महिला मंडळ आणि मारवाडी युवा मंचने पुढाकार घेतला. नवरात्रोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे निरनिराळ्या मंदिरांची विश्वस्त मंडळ आणि स्थानिक मंडळांनी एकत्र येऊन नवरात्रोत्सवाचं नियोजन केलं आहे. देवपुरात एकविरादेवी मंदिर ट्रस्ट आणि हरिओम मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी महिलांसाठी गरबा रासदांडियाचं नियोजन करण्यात आलंय. परिसरातील बहुसंख्य महिला आणि शाळकरी मुली या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. प्रोत्साहनासाठी येथे स्पर्धात्मक उपक्रम घेतले जातात. उत्कृष्ट गरबा रासदांडिया खेळणाऱ्या महिलांना बक्षीस देऊन गौरवलं जातं अशी माहिती नगरसेवक कैलास चौधरी यांनी दिली. शहराप्रमाणेच ग्रामीण क्षेत्रातही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शहराच्या पूर्वेला असलेल्या कुंडाने येथे 1971 दुर्गादेवीचं मंदिर साकारण्यात आलं. त्यानंतर लगेचच नवरात्रोत्सवालाही सुरुवात झाली. कुंडाने येथील नवरात्रोत्सवाला 38 वर्षांची परंपरा आहे. मंदिराची स्वच्छता करून रोषणाई करण्यात आली. तसेच मंदिरासमोर भाविकांसाठी गरबा राजदांडिया खेळण्याची सुविधा निर्माण करण्यात आली. पारंपरिक गीतांसह हिंदी मराठी चित्रपटातील गीतांना विशिष्ट ठेका देत अबालवृद्ध गरबा राजदांडियात रममाण होतात. खान्देशची कुलस्वामिनी असलेल्या एकविरादेवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. शहरासह पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. याच काळात मंदिर व्यवस्थापनातर्फे मंदिरात विविध उपक्रम राबविले जातात. नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी एकविरादेवी मंदिरात कुमारिकांचं पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमात 108 शाळकरी मुलींचं पूजन झालं. या उपक्रमासाठी मारवाडी युवा मंचची मिडटाऊन शाखा आणि धुळे शहरातील अग्रवाल महिला मंडळाने पुढाकार घेतला. या कार्यक्रमात देवीच्या स्वरूपात शाळकरी मुलींचं पूजन करण्यात आलं. मुलींचे पाय स्वच्छ धुवून त्यांना दक्षिणा देण्यात आली. देवी बालावस्थेत असते म्हणून कुमारिका पूजन होतं अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. आज त्याचे कुमारिका पूजन करण्यात आलं. प्रत्येक कुमारिका पूजनाच्या पाय धुवून त्या मुलीचं 9 वर्षाच्या आतील मुलींचं पाय धुवून त्यांची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर
त्या मुलीची पूजा झाल्यानंतर त्या मुलीला काहीतरी गिफ्ट दिलं जातं, दक्षिणा दिली जाते. आणि ह्या करण्यामागे आज जे पंचमी आहे, पंचमीच्या दिवशी आई बाल्यावस्थेत आहे, बाल्यावस्थेत असल्या कारणाने म्हणून कुमारिका पूजन हे केले जाते. आणि ह्या कुमारिका पूजन केल्यानंतर पूजा करत असताना कुठल्याही मुलीची पाय धुत असताना जर थोडेसे जरी अंगावर आपल्याला सारे आले तर आई आपल्याला भेटली हा त्याच्या मागचा हेतू आहे आणि ते 100% होतच. धुळे नंदुरबार जिल्ह्यात सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात गस बँकेचे माजी अध्यक्ष सी एन देसले यांना न्यायालयाने 15 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. देसले यांनी त्यांच्या कार्यकाळात 5.49 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा दोषारोप आहे. लेखा परीक्षकांनी ही फिर्याद दाखल केली. सरकारी नोकरांची सहकारी बँक म्हणून परिचित असलेल्या गस बँकेत सी एन देसले अनेक वर्ष अध्यक्ष राहिले, किंबहुना त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी होत राहिलं, त्यामुळे अध्यक्षपदी इतरांना संधी दिली तर अप्रत्यक्षपणे बँकेच्या कारभारावर देसले यांचाच वर्चष्मा असे. बँकेचा कारभार हाताळताना देसले यांनी 5.49 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा निष्कर्ष लेखापरीक्षक वसंत राठोड यांनी काढला. यासंदर्भात 22 मे शहर पोलीस ठाण्यात लेखापरीक्षकांनी फिर्याद दाखल केली. यात देसले यांच्यासह 46 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित बेपत्ता होते. प्रमुख संशयित सी एन देसले गुरुवारी पोलिसांच्या हाती लागले. न्यायालयाने त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य संशयित पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत देसले न्यायालयीन कोठडीत राहण्याची शक्यता आहे. घटस्थापनेपासून बालाजी मंदिर व्यवस्थापनातर्फे दररोज निरनिराळे वहन काढण्यात येत आहेत. नवरात्रोत्सवाच्या या काळात शहरातील निरनिराळ्या भागात वहन निघतात. दसऱ्यापूर्वी शहरातील परिस्थितीचे अवलोकन करून भगवान बालाजींना परिस्थिती अवगत केली जाते. त्यानंतर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रथात विराजमान होऊन भगवान बालाजी परिस्थितीचा आढावा घेतात अशी धारणा आहे. वहन मार्गावर सडा रांगोळ्या घालून स्वागत करण्यात येते. वहन मिरवणुकीमुळे शहरात दररोज धार्मिक सहिष्णुता वाढीस लागत. धुळे शहरातील बालाजी मंदिराची स्थापना सुमारे 100 शतकापूर्वी झाली. प्रथेप्रमाणे दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भगवान बालाजींचा रथोत्सव होतो. तत्पूर्वी नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात बालाजी मंदिरातर्फे वहन मिरवणुका काढल्या जातात. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी बालाजी मंदिरापासून शेषनागाचं वहन निघालं. मंदिर व्यवस्थापनातर्फे नवरात्रोत्सवाच्या काळात 9 दिवस निरनिराळ्या मार्गावरून वहन काढण्यात येतं. पहिल्या दिवशी शेषनागाचं वहन निघालं. रात्री 1 सुमारास वहन एकविरादेवी मंदिराच्या आवारात पोहोचलं. सायंकाळी बालाजी मंदिरापासून वहन निघण्यास सुरुवात झाली. पारंपरिक वाद्य वाजवीत भगवान बालाजीचा जयघोष करीत भजनी मंडळाने वहन काढलं. पंचवटीतून रात्री 1 सुमारास शेषनागाचं वहन एकविरादेवीच्या मंदिरात पोहोचलं. मार्गावर ठिकठिकाणी सडारांगोळ्या घालून वाहनाचं स्वागत झालं. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजा केली. बालाजी मंदिरातर्फे नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मोराचं वहन निघालं. वहन मार्गावर ठिकठिकाणी सडारांगोळ्या घालण्यात आल्या. महिला पुरुषांनी मोठ्या भक्तिभावाने आरती केली. शहरातील जेबी रोडवर वहन बराच काळ थांबलं. या ठिकाणी अनेकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तेथेच भाविकांना प्रसादाचं वाटप झालं. मंदिर व्यवस्थापनातर्फे दररोज निरनिराळे वहनांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. नागरिकांनी वहन मिरवणुकीत सहभागी व्हावं असं आवाहन बालाजी मंदिर व्यवस्थापनाने केलं आहे. शहरातील चौकाचौकात गरबा राजदांडियाचं नियोजन होत असताना दररोज सायंकाळी बालाजी मंदिरातर्फे वहन मिरवणूक काढली जाते. परंपरेनुसार दररोज निरनिराळी वहने निघतात. प्रत्येक दिवशी वहनाचा मार्गही वेगवेगळा असतो, त्यामुळे वहन मिरवणुकीत शहराच्या सर्वच भागातील नागरिक सहभागी होतात. गरबा राजदांडिया आणि वहन मिरवणुकीमुळे शहरात धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे. बुधवारी रात्री बालाजी मंदिरातर्फे सिंहाचं वहन निघालं. पारळा रोड, 80 फुटे रोड, मालेगाव रोड या मार्गाने सिंहाचं वहन निघालं. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. हे फेवर कुकटॉप ही लाना वरना कही फेवर कुकटॉप्स विथ अँटी लीक टेक्नॉलॉजी फेवर.
मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है। ओह नाइस, आप लीजिए। आप हमें फेबर आरोही दीजिए। फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी, मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन। फेबर। While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney, so the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 आजी मनापासून घट बसवायची देवीची यथासांग पूजा करायची काळासोबत सण साजरा करायच्या पद्धती बदलल्या पण आजही कित्येक पिढ्यांपासून चालत आलेली मूर्तीच्या अलंकारांची झळाळी मात्र तीच आहे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून पूना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229 121 229 122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे मोबाईल 94230 84148 77 670 021 48 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत सण उत्सव आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच श्रद्धा आणि संस्कार संवर्धनासाठी असतात अशी भावना व्यक्त करीत शिवप्रतिष्ठानच्या जिल्हा शाखेतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी दुर्गा दौड झाली शहरात निरनिराळ्या भागात दररोज नवरात्रोत्सवाच्या काळात दुर्गा दौड काढण्यात येत आहे नवरात्रोत्सवाच्या काळात दुर्गा दौड काढण्याचा उपक्रम शिवप्रतिष्ठानने हाती घेतला आहे यंदाही शिवप्रतिष्ठानच्या या दुर्गा दौडला चांगला प्रतिसाद मिळत आहे दुसऱ्या दिवशी पारवा रोडवरील राम मंदिरात विधिवत पूजा आणि घंटानाद झाला प्रभू रामचंद्रांची आशीर्वाद घेतल्यानंतर दुर्गा दौडमधील भाविक गल्ली क्रमांक 5 मधील दुर्गामातेच्या मंदिरावर पोहोचले त्यानंतर सन्मान लॉज या मार्गाने दौड पुन्हा राम मंदिराजवळ पोहोचली आणि तिथे दौडचं विसर्जन झालं या उपक्रमात संजय शर्मा राजेंद्र खंडेलवाल अमित खोपडे भारत देवरे उमेश चौधरी हर्षल गवळी हेमंत शर्मा यांच्यासह अनेकांचा समावेश आहे धुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे शहरात डेंग्यूचे 240 संशयित रुग्ण आढळले असून तपासणीअंती त्यात 40 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे डेंग्यू बाधितांवर प्रभावी उपचार करताना शहरात निरनिराळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत परिस्थिती नियंत्रणात राहील असा आत्मविश्वास महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी व्यक्त केला
विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे यांनी डेंग्यू आणि सार्वजनिक आरोग्यासंदर्भात बैठक बोलावली होती, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. शहरातील अनेक भागात मलेरिया आणि डेंग्यूची साथ पसरली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून आल्या, पण महापालिका प्रशासनाने लक्ष दिलं नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या डेंग्यू बाधित पालकाचा मृत्यू झाला, त्यामुळे संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांना जाब विचारला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे यांनी विशेष बैठक बोलावली. या बैठकीला उपायुक्त रवींद्र जाधव, शांताराम गोसावी, लक्ष्मण पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, माजी महानगरप्रमुख उपेंद्र लहामगे, नगरसेवक विश्वनाथ खरात, प्रफुल्ल पाटील, संदीप सूर्यवंशी, गंगाधर माळी, भरत मोरे, रवींद्र काकडे उपस्थित होते. याप्रसंगी अनेकांनी आपल्या भागात मलेरिया आणि डेंग्यूची साथ पसरली असल्याचं सांगितलं. माध्यमांमधून वस्तुस्थिती मांडली जात आहे, तरी देखील महापालिका प्रशासन लक्ष का देत नाही असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा उपायुक्त जाधव यांनी सांगितलं की शहरात 240 संशयित रुग्ण आढळले. चाचणीअंती 40 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. बाधितांवर आणि संशयितांवर प्रभावी उपचार केले जात आहेत. शिवाय शहराच्या सर्वच भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात आहेत. कचरा हटविण्यात येत असून धुरळणी केली जात आहे. डेंग्यू पसरवणारे डास साठवलेल्या पाण्यात अंडी घालतात, त्यामुळे घरोघरी जाऊन साठवलेल्या पाण्यात औषधी टाकली जात आहे. येणाऱ्या काही काळात परिस्थिती नियंत्रणात येईल यासाठी मलेरिया प्रतिबंधक विभाग आणि साथरोग नियंत्रण विभागाचे कर्मचारी महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये सुमारे 200 आसपास डेंग्यूचे किंवा डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत, आणि त्यापैकी सुमारे 40 रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. कालच एक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्हमुळं दगावला आहे. याच्या बाबतीत उपाययोजना करण्यासाठी आज ही बैठक झालेली आहे. मी खरं तर या रोगाचा प्रचार आणि प्रसार या रोगापासून जे हा डेंग्यू होऊच नये यासाठी जो प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे त्या बाबतीमध्ये 2-3 पद्धतीनं, एकतर TV माध्यमातून प्रसिद्धी देणे, वर्तमानपत्रातून प्रसिद्धी देणे किंवा पॉम्प्लेट वाटणे या माध्यमातून आपण या आजाराविषयी नागरिकांना मार्गदर्शन करणार आहोत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी दिलेल्या निधीपैकी 90% निधी पडून लागवडीखालील क्षेत्राबाबत दिशाभूल, आढावा बैठकीत मंत्री डॉ भामरेंनी खडसावले. इंधन दरवाढीवरून काँग्रेसकडून मोटरसायकलची अंत्ययात्रा, तर भारनियमनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने वीज कार्यालयात कंदील तेवत ठेवले. धुळे शहर आणि ग्रामीण क्षेत्रात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची आराधना, मंदिरांसमोर आणि चौकात गरबाराज दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम एकविरा देवी मंदिरात कुमारिकांत पूजन. नवरात्रोत्सवात बालाजी मंदिरातर्फे दररोज निरनिराळ्या वाहनांची मिरवणूक, सडा रांगोळ्या घालून वाहनांचे स्वागत, वाहन मिरवणुकीत अनेकांचा सहभाग. आणि धुळे शहरात डेंग्यूचे 240 संशयित रुग्ण, चाचणीअंती 40 डेंग्यू बाधित आढळले, प्रभावी उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू, प्रशासनाची माहिती. आणि याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.